आंतरराष्ट्रीय महिला दिवस स्त्रीत्वाची यशोगाथा 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक स्थिरता असलेली स्त्री ही नक्कीच श्रेष्ठ असते. ती एक आई, एक पत्नी, एक मुलगी किंबहुना आपलं आयुष्यच असते. अपयशाची भीती न बाळगता तिनं आपलं जीवन उज्ज्वल केलं. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी पुरुष आणि स्त्रियांच्या अधिकारासाठी लढा स्त्रियांनीच दिला. 8 तास काम, कार्यक्षम वेतन या मागण्यांसाठी त्यांचं राजकीय मताधिक्य क्रांतीमध्ये सक्षम आणि सक्रिय होतं. हे संघर्ष 19व्या शतकाच्या सुरुवातीला जगभर पसरण्यास सुरुवात झाली. यामुळे महिलांमध्ये एक विलक्षण जागरूकता निर्माण झाली. स्त्रियांना आपल्या शक्तीची जाणीव होऊ लागली. हे निषेध स्त्रीत्व नाकारण्याच्या आणि स्त्रियांना त्यांच्या फायद्यापासून वगळण्याच्या सामाजिक प्रवृत्तीविरुद्ध होते. आंतरराष्ट्रीय महिला दिन याच संघर्षाची यशोगाथा आहे. आपला भारत देश विविधतेतून एकतेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. एका समृद्ध संस्कृतीची सफल कहाणी आहे. भारतात स्त्रियांचा वेश, अलंकार, संस्कार, भाषा भलेही भिन्न असो, पण त्यागाची अपेक्षा मात्र फक्त स्त्रीकडूनच केली जाते. भारतीय स्त्रियांच्या सद्य परिस्थितीचा आढावा भारताच्या दृष्टिकोनातूनच घेणं आवश्यक आहे. एक पंतप्रधान, राष्ट्रपती, सभापती, मुख्यमंत्री, खेळाडू, अंतराळवीर अशी अनेक पदं भूषवूनही सर्वसामान्य स्त्री मुक्त आहे का? या कर्तृत्वान स्त्रियांच्या यशानं सर्व स्त्रियांनी हुरळून जावं अशी परिस्थिती आज तरी नाही. लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक स्त्रिया समाजाच्या टीकेची पर्वा न करता, लाज न बाळगता आपलं दुःख लपवून संघर्ष करतायत आणि यशापयशाच्या या लढाईत बाजी मारतायत. सरकार आणि न्यायालयानं स्त्री अत्याचाराच्या बाबतीत मौन पाळण्याची परिस्थिती आता बदलतीये. मिळालेल्या शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधींचं सोनं करत महिला आपल्यात परिवर्तन घडवून आणतायत. आम्हाला कमी लेखू नका, आमच्याकडे दुर्लक्ष करू नका असा स्पष्ट संदेश समस्त जगाला स्त्रियांच्या कृतीतूनच जातोय. या आंतरराष्ट्रीय महिला दिनी समस्त स्त्री जगताकडून एकच संदेश दिला जातोय. हा महिलांचा, महिलांनी महिलांसाठी दिलेला अखंड लढा आहे आणि तो यापुढेही सुरूच राहील.